कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती, वारकऱ्यांची बस होती, वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते. परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा किलोमीटर 5-800 च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या एक्सप्रेस वरती जे प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येतो असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे. त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली. खोल खड्ड्यामध्ये पडलेली असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते. त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गावरच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस असेल, मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे. मदतकारी पूर्ण केलेलं आहे. काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स सुद्धा या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टरमधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55 दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या, त्यामध्ये 1 महिला होती.